त्याआधीही मी भरपूर अशा चिकनच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आज मी अशी एक डिश तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे नॉनव्हेजचीच आहे तर नॉनव्हेजमध्ये मी आज बनवणार आहे खरडा चिकन तर हा खरडा चिकन खूप छान मस्त असा टेस्टी भन्नाट अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते ती पण एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सीमाच बेष्टी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर खरडा चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते पाहूया तर इथे कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलेले आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि तीन कांदे बारीक चिरून घेत घातलेले आहेत तर कांदा आपण असा सोनेरी कलरवरती भाजून घेऊया तर कांदा इथे मी जास्त वापरलेला आहे तर खरडा चिकनमध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचं आप नाही फक्त इथे कांदा वापरायचा आहे तर एक ते दीड चमचा इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर ट्राय करण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा तर याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि कांद्यासोबत भाजून घेऊया तर इथे अर्धा किलो मी फ्रेश चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून तर ते चिकन इथे घातलेलं आहे तर आता हे चिकन मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटे छान परतून घेऊया कांद्यासोबत या तर आपल्याला हे पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर आता वरती झाकण ठेवूया पाच मिनिटे गॅसची फ्लेम बारीक करूया तर पाच मिनिटानंतर उघडून बघूया आपण तर, तर पाणी मस्त असं सुटलेलं आहे चिकनला थोडंसं पाणी घालूया जास्त पाणी घालायचं नाही आणि आता हे चिकन शिजू देऊया तोपर्यंत आपण इकडे खरड्याची तयारी करूया तर खरडा चिकन आहे म्हटल्यानंतर खरडा तर आलाच तर इथे मी तेल घातलेलं ते आहे एक चमचा तर इथे सर्व घेतलेला आहे आपण साहित्य खरड्याचे तर लसूणच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं सुक्कं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं खमंग तर मिरच्या जास्त लांब असतील तर अशा कट करून घेऊया किंवा आधीही कट करून घालू शकता मिरच्या कट करूनच घालायच्या आहेत नाहीतर त्या उडू शकतात तेलामध्ये भाजताना ते अंगावरही येऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता हे बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे तर आपण याच्यामध्ये दोन चमचे अख्खे धने घातलेले आहेत आणि दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत तर आता हे सर्व भाजून घेऊया तर मस्त असं हे खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे करड्याचं आपलं हे साहित्य आहे तर अशा प्रकारे आपलं हे भाजून झालेलं आहे तर काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतरच आपल्याला याचा खरडा बनवायचा आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तर बघू शकता कुठेही जास्त साहित्य नाही कमी साहित्यामध्ये हा खरडा चिकन बनला जातो तर वरतून आता कोथिंबीर भरपूर घालून याची पेस्ट बनवून घेऊया तर इथे आपला हा खरडा तयार आहे हिरवागार असा तर इथे आपलं चिकनही मस्त शिजलेलं आहे बघू शकता पाणीही चिकनने सोडलेलं आहे तर हा जो खरडा केलेला होता तो आपण आता चिकनमध्ये घालूया तर हा खरडा मिक्स करून घेऊया आपल्या इथे जास्त भाजायची गरज पण नाही कारण की खरड्याला आपण पहिल्यांदा भाजून घेऊन मगच याची पेस्ट बनवलेली होती त्यामुळे इथे आपण जास्त भाजणार नाही तर आता हा खरडा आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊया तर मस्त असं हे कलरफुल चिकन दिसत आहे खरडा चिकन कारण की इथे हिरव्या मिरचीचा आणि भरपूर कोथिंबीरचा वापर केलेला आहे तर चिकन सोबत हा खरडा आपण चिकनसोबत शिजवू देऊया पाच ते सात मिनिटे आपल्याला हा खरडा शिजवून घ्यायचा आहे चिकनसोबत तर चिकनमध्ये हा खरडा आतमध्ये मुरला पाहिजे इतपत आपल्याला हा खरडा चिकन शिजवायचा आहे ते पाच मिनिटे मी इथे शिजवत आहे जेव्हा मी हा खरडा चिकन बनवलेला होता तेव्हा एवढा मस्त लागलेला होता की खूपच छान टेस्ट लागलेली होती आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातो तशीच सेम टेस्ट बनलेली होती तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे खूप काही साहित्य नाही कमी साहित्यामध्ये हा खरडा चिकन बनतो तर पाच मिनिटानंतर बघूया आपण हा खरडा पूर्णपणे चिकनमध्ये मुरलेला आहे तर तयार आहे आपला हा खरडा चिकन तर कलर पण चेंज झालेला आहे चिकनचा तर मस्त असं हे ज्युसिली रसिली खरडा चिकन तयार आहे आपलं तर सोप्या पद्धतीने बनवलेलं खरडा चिकन ढाबा स्टाईल पद्धतीने खूपच भन्नाट लागणार आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत, सोबत, कशा सोबत तुम्ही खाऊ शकता तर वरतून आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपलं खरडा चिकन तर आपण आता डिश सर्व करूया तर मस्त असं बन हे बनलेलं आहे तर कमी साहित्यात कमी वेळामध्ये हे खरडा चिकन जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावर खातो तसंच हे बनलेलं आहे तर वरतून आपण थोडंसं जे भाजलेलं होतं ती थो त्यातील थोडंसं मी काढून ठेवलेलं होतं ते तिळ आपण स्प्रिंकल करूया तर बाजूला एक लिंबवाची फोड आणि थोडेसे कांद्याची स्लाइस ठेवूया तर हे करडा चिकन तुम्ही रोटी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली खरडा चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय